हेलो फ्रेंड्स, मैं हूं अक्षय आनिमी प्रशांत फ्रॉम अपोलो कॉलेज ऑफ जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन। आम्ही आज आपल्यासाठी घेऊन येत आहोत डॉक्युमेंटेड फॉर्म जेल इंटर्नशिपर। महाराष्ट्र निसर्गाचं देणं लाभलेला प्रदेश, कृष्णा भीमा गोदावरीच्या पाण्यानं समृद्ध असलेला प्रदेश, पण वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे झालेला पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे महाराष्ट्राला नजर लागली आणि दुष्काळाचा वणवा पेटू लागला। आज पिण्याच्या पाण्यासाठी जनता आणि प्राणी तडफडताना दिसतायत, शेतकरी आत्महत्येकडे वळलेला आहे, लोक गावं सोडून शहराकडे जातायत। पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षाची परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात स्थिती हाताबाहेर जाईल। पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी आणि यावर मात कशी करता येईल या विचारानं प्रेरित होऊन जलयुक्त शिवार म्हणजे काय, तर जलयुक्त शिवार म्हणजे शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेली अशी योजना की ज्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता स्वतःच शेती करणे, म्हणजेच पावसाचे पाणी शेत शिवारातच राहून त्याचा उपयोग शेतीसाठी करणे होय। दरवर्षी 1680 TMC पाणी समुद्रात जातं। जाताना अनेक ठिकाणी पूर येतात, रस्ते रेल्वे आणि प्राणहानी करून पाणी समुद्रास वाया जातं, तर दुसरीकडे पाणी नाही म्हणून दुष्काळाच्या झळा सर्वांना भोगाव्या लागतात। महाराष्ट्राच्या या गंभीर प्रश्नावर 100% उत्तर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने राज्यात सरकार अस्तित्वात आल्यानंतर जलसंधारण विभागाने 5 डिसेंबर 2014 शासन निर्णय जारी करून सर्वांसाठी पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले। या अभियानांतर्गत आपण पाहत आहात हे एक उसाचं शेत आहे, यामध्ये या अभियानामधूनच या शेतासाठी पाणी उपलब्ध झाले आहे आणि हे शेतकरी शेताचे उत्पादन घेत आहेत। टोटल 18 एकर शेती आमची, 6 महिन्यापूर्वी काहीच एक थेंब पाणी नव्हतं, इथं ते शुल्लक अर्धा इंच बोरवर होतं, हे कंपाउंडिंग बाय हे केल्यामुळं 3x18x25 ह्याच्यामुळं आम्हाला आता 6 महिन्यापर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही आता, आणि पूर्ण स्टॉक झालं जे म्हणजे पूर्वी 50 वर्षापूर्वी करायला पाहिजे होते हे काम, आत्ता हे केल्यामुळं पूर्वी 50 वर्षापर्यंत हे कलेक्शन होणार आहे। पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडवणं, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणं, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणं, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वतता निर्माण करणं, भूजल अधिनियमाची अंमलबजावणी, विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करणं, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामं हाती घेणं, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव पाझर तलाव सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणं, जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढवणं, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसंच वृक्ष लागवडीस प्राधान्य देणं। मग याचा फायदा कसा घेतला, या जलयुक्तीवर पाण्याचा तुम्ही फायदा वापर कसा केला? याचा वापर आता पाणी होतो म्हणून आपण ऊसाची वाळी केलेली आहे आणि तिकडून आमची पेरूची पण आहे आणि हे सीताफळ वगैरे जे छोटे मोठे होते आमचे त्या छोट्या मोठ्या सीताफळाचा असा फायदा झाला आमचा, पाणी दिवदी म्हणजे जे छोटे होते पाणी दिवदी मोठाले झालेले आहे। म्हणजे तुम्ही त्या पाण्यावर असे एक सोबत 2-3 पिकं घेऊ शकता? एक साथ 2-3 पिकं आणि याच्यामुळे आमचा असा फायदा झाला बा, 1 किलोमध्ये जे 3-4 फळं बसणार होते तर पाणी दिवदी असे छोटाले होते तर हे असे झालेले आहेत आमचे सध्या। म्हणजे एका झाडाला साधारणतः किती फळ येऊन राहिले? एका झाडाला साधारणतः आधीपेक्षा 15-20 फळ आहेत सध्या। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकार आल्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवार या योजनेला 5 डिसेंबर 2014 पासून सुरुवात केली आणि त्याचा आपण आता पाहत आहोत की त्याचा फायदा कसा होतोय शेतकऱ्यांना। आधीच्या शेतकऱ्यांसाठी काहीच उपलब्ध सुविधा नव्हत्या म्हणून त्यामुळे शेतामध्ये काहीच नव्हतं, आता पण फळबाग फुललेली पाहू शकतो, त्यामध्ये आपल्याला पेरूचं उत्पादन घेताना शेतकरी दिसत आहेत। या एका झाडाला आपण जर पेरू बघितले तर आपल्याला खूप सारे पेरू दिसतील इथं आपण पाहू शकता। अशा प्रकारे जलयुक्त शिवार योजनेच्या लाभाने शेतकऱ्यांनी खूप सारे असं त्यांचा फायदा झालेला आहे। शिवार अभियानांतर्गत पाणलोट विकासाची कामं,
साखळी सिमेंट नाला बांधाची खोलीकरण आणि रुंदीकरणासह कामे, जुन्या जलसंरचनांचं पुनर्जीवन, कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणं, पाझर गाव साठवण शिवकालीन, ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नाला बांधातील गाळ काढणं, मध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणं, छोटे ओढे नाले जोड प्रकल्प राबवणं, विहीर बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसंच पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण, कालवा दुरुस्ती या उपाययोजनेवर भर देण्यात आलाय. गत 5 वर्षापासून या गावाची अशीच दशा होती. उन्हाळ्यामध्ये या गावातील असे तळं जे आहे पूर्ण आटलेलं होतं. या गावामध्ये काहीच पाण्याची सुविधा नव्हती. शासनाला प्रत्येक वर्षी 3 ते 4 विहिरींचे अधिग्रहण करून पाण्याची सुविधा पुरवा लागत होती. आणि त्यामुळेच हे जलयुक्त शिवार योजना या गावामध्ये आली आणि याचा फायदा लोकांना होत गेला. नमस्कार ग्रामीण भागातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनी, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र शासनाचं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेलं सर्वात महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानामध्ये आम्ही पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं विकेंद्रीकरण हाच एकमेव उपाय आहे. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शिवारामध्ये त्यांना स्वतःच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी जलयुक्त शिवार अभियान हे अभियान आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो. तसेच गावातील सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाची कामं नरेगाच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मजुरांची नोंदणी करा, जास्तीत जास्त हाताला काम मिळेल आणि गावाचा विकास होईल. योजना हा केवळ सोपस्कार नाही तर संस्कार आहे. योजना तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा लोक त्या योजना स्वतःच्या समजतात आणि त्यामुळे लोकांचा सहभाग या योजनेमध्ये अतिशय महत्वाचा आहे. पारदर्शी कामे आणि गुणवत्ता असलेली कामे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे बजेट खर्च जरी झालं तरी गुणवत्तेच्या आणि पारदर्शकतेच्या आधारावर त्याचं मोजमापन होणार आहे. आणि त्यामुळे थर्ड पार्टी मॉनिटरिंग हा सुद्धा आमच्या जलयुक्त शिवाराचा फार महत्वाचा मुद्दा आहे. नरेगातून मिळेल गावातच रोजगार, जलसंधारणातून होईल जलयुक्त शिवार. चला प्रत्येक थेंब शिवारातच मुरवूया. पुढच्या पिढीसाठी धनसंपत्ती नाही, निसर्ग संपत्ती ठेवूया. चला सर्व मिळून दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडवूया. अशा प्रकारे मी प्रशांत मुर्दे आणि मी अक्षय श्रीवास आम्ही तयार केलेली जलयुक्त शिवार अभियानाची डॉक्युमेंटरी फिल्म आपण पाहिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.